गायन, वादन, नृत्य यांना एकत्रितपणे संगीत असं म्हटलं जातं. संगीताचा उगम जिथे होतो तिथे शास्त्रीय संगीत सुरू होतं, आणि शास्त्रीय संगीत त्याचा अभ्यास करणारी कलानिधी संस्था, तर कलानिधी संस्थेच्या सर्वे सर्वा अपर्णाताई गुरव आणि त्यांची सून कोमल गुरव यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्या पुण्यामध्ये कुठल्या प्रकारचे कार्यक्रम करतात, एक्झॅक्टली त्यांची कॉन्सेप्ट काय आहे आणि हा कार्यक्रम कसा होतो. नमस्कार ताई, पोलीस नामाच्या मंचावर तुमचं स्वागत. नमस्कार. मला तुम्हाला विचारायचं आहे की कलानिधी ही जी संस्था आहे त्या संस्थेविषयी काय सांगाल? कलानिधीची स्थापना मी आणि माझे पती श्री मिलिंद गुरव, जे स्वतः तबलावादक येत आहे आणि मी शास्त्रीय संगीत गायिका आहे, आम्ही दोघांनी मिळून या संस्थेची स्थापना केली 2015 साली. पण खरं त्याला आकार आला म्हणूयात आपण 2016 साली आम्ही त्या संस्थेची रीतसर मेंबरशिप घेऊन काही सभासदांच्या करवी आम्ही ह्या संस्थेचा पाया रचला. आणि त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की नवीन उभरत्या कलाकारांना व्यासपीठ बऱ्याचदा उपलब्ध होत नाही, किंवा काही प्रयोग करून बघायचे असतात, काही कन्सेप्ट्स अशा असतात की ज्या श्रोत्यांपर्यंत पोचल्या पाहिजेत पण त्याच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत नाही. तर अशा वेळेला आमच्या मनामध्ये असं आलं की आपण अशा मुलांच्यासाठी काही करू बघणाऱ्या, धडपड करणाऱ्या मुलांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला पाहिजे, आणि ज्यामध्ये अर्थातच घरामध्येच आमच्याकडे मुलगा प्रणव तबला वाजवत असल्यामुळे, सून कोमल गात असल्यामुळे, आणि मुलगी पण गाण्याच्या क्षेत्रामध्ये थोडंफार काही शिकतीये करतीये, आणि यासाठी ह्या लोकांच्यासाठी पण त्यांना पण एक प्रोत्साहनात्मक काहीतरी मिळावं, आणि त्यांच्याबरोबर इतरही त्यांच्या मित्रमैत्रिणींना, इतर कलाकारांनाही एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं, आणि या सगळ्या विचारांनी आम्ही कलानिधीची स्थापना केली खरं म्हणजे. आणि मग याच्यामध्ये आम्ही असं केलं की तीन प्रकारचे कार्यक्रम आम्ही चालू केले. मासिक सभा याच्यामध्ये सुरुवातीला चालू होत्याच, मग चार संगीत सभा मोठ्या आम्ही ऑडिटोरियम बेस्ड, ज्याच्यामध्ये उभरत्या कलाकारांच्या बरोबरच प्रथितयश कलाकारांचंही सादरीकरण त्याच्यामध्ये असायचं आणि अजूनही असतं. म्हणजे त्यामध्ये काय होतं की नवीन कलाकारांच्या बरोबरच प्रथितयश कलाकारांना जो एक ऑडियन्स मिळत असतो तो ऑडियन्स त्या नवीन कलाकारांनाही कलाकारांनाही त्यांनी ऐकावं आणि ॲप्रिशिएट करावं अशा हेतूनी आम्ही त्या संगीत सभा चालू केल्या. तर त्या चार संगीत सभा आम्ही करतो ऑडिटोरियममध्ये. कोमल, मला तुझ्याकडे वळायचं आहे. मला तुला विचारायला आवडेल की तुझी गाण्याची वाटचाल कशी सुरू झाली, त्याविषयी काय सांगशील? कारण तू आता अनेक महोत्सवांमधनं तुझं गाणं सादरीकरण करत असतेस, तर त्याविषयी काय सांगशील? मी मूळची गोव्याची आहे, तर माझ्या गाण्याची सुरुवात घरातनंच झाली. आमच्याकडे भजन परंपरा आहे, माझे काका माझे वडील सगळे भजनात आहेत, आणि त्याच्यानंतर गोव्यातच मी श्री दामोदरचारी पंडित विजय बक्षी यांचे शिष्य आहेत, त्यांच्याकडे माझी गाण्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर अलकाताई मारुलकर गोव्यात होत्या, त्यांच्याकडेही मी 3-4 वर्ष शिक्षण घेतलं. मग त्याच्यानंतर पुण्यात आल्यावर खरं तर मी शोधात होते की मी कोणाकडे जावं गाणं शिकायला, कारण तशी मी गोव्यातनं आल्यामुळे मला खूप एक्सपोजर नव्हतं, इथल्या कलाकारांविषयी माहिती होती फक्त, पण कोणाकडे जावं काय करावं याबद्दल अशी काही माहिती नव्हती. मग त्याच्यानंतर मी इथे आल्यावर पद्माताईंकडे गेले, त्यांच्याकडे, हो, पद्मा तळवलकरांकडे गेले, त्यांचा मला 3-4 वर्ष सहवास लाभला. प्रणव, मला तुला विचारायला आवडेल की तुमची जी कलानिधी संस्था आहे तर ती जी धुरा तू सांभाळलेली आहेस, तर त्याविषयी काय सांगशील? धुरा असं सांभाळलेली वगैरे ॲक्च्युली आम्ही नाही त्यातले, कारण आईबाबा जे काय आत्तापर्यंत करत आलेत तर त्यांच्या कष्टांवर आणि त्यांच्या केलेल्या त्यांनी प्रयत्नांवर हे सगळं आज उभं राहिलेलं आहे, आणि ह्यात आमचा खारीचा वाटा आहे, आणि काही अंशी लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल ह्यासाठी माझा, कोमलचा आणि श्रुतीचा असा आमचा तिघांचा प्रयत्न असतो. आणि आईबाबांनी उपलब्ध आम्हाला हा जो प्लॅटफॉर्म करून दिलेला आहे तर त्याच्यावर आम्ही पुढे कसे जाऊ याच्यासाठी कलानिधीचा एक काय म्हणू शकतो आपण,
ह्याच्यावर कलानिधी सगळं चालू आहे आत्ता आणि ते आईबाबांमुळेच आहे असं मला वाटतं. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मिंदळे, पोलीस नामा, पुणे.